माढा विधानसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अभिजित पाटील यांनी मास्टर स्ट्रोक मारत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 3,500 प्रतिटन उसाला दर देण्याचं घोषित केल्याने अभिजित पाटलांना माढ्यामध्ये वाढता प्रतिसाद मिळतोय. त्याच अनुषंगाने अनेक वर्षांपासून माढा विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित ठेवून असलेल्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातून अकोले बुद्रुक येथील रामचंद्र साहेबराव नवले, ग्रामपंचायत सदस्य संतोष साहेबराव नवले, पोलीस पाटील भालचंद्र परबत, पांडुरंग सलगर, सुरेश कोरडे, तानाजी माने यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याने आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला घरघर लागल्याचं चित्र दिसून येत आहे. माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलंय. याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम करत असल्याने मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्याकडे विकासाभिमुख चेहरा म्हणून आशेने पाहत असून त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळताना दिसतो.